होय, 12वीच्या इंग्रजीच्या पेपरमध्ये 5व्या प्रश्नाचे जर आपल्याला 16 पैकी 16 गुण मिळवायचे असतील तर सांगतोय त्याप्रमाणे लक्ष द्या, उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा. प्रश्न 5वा जो ये आहे तो आपल्या 4.1 मधील हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉव्हेल याच्यावर आधारित असतो. इथं दोन प्रश्न असतात ऑब्जेक्टिव टाइप. किती प्रश्न असतात? दोन 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 गुणांचे. इथं एकही मार्क तुमचा कमी होणार नाही. 4 पैकी 4 गुण प्रश्न 5व्या मध्ये मिळून जातील. त्याच्यामुळे तुम्हाला याचं उत्तर लिहायचंय. त्यासाठी काय करायचंय? आपल्या पाठ्यपुस्तकातील 4.1 हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉव्हेल अहो सोपं. इथं इथं काय बघा, MCQ, मॅच द कॉलम्स, क्रॉनिकल ऑर्डर, फिल इन द ब्लँक्स, ट्रू ऑर फॉल्स, एलिमेंट्स ऑफ नॉव्हेल किंवा कादंबरीच्या संबंधित इतर कोणत्याही घटकावर 4 गुणांच्या अतिशय वस्तुनिष्ठ कृती ऍक्टिव्हिटीज विचारल्या जातात, जिथं आपला एकही गुण कट होत नाही, कमी होत नाही. त्याच्यानंतर प्रश्न 5व्यामध्ये बी असतं बघा, बी आन्सर द क्वेश्चन्स गिव्हन बिलो इन 50 वर्ड्स. लक्षात ठेवा काळजीपूर्वक. आपल्या पाठ्यपुस्तकात जो 4.2 आहे, काय नाव आहे त्याचं? टू सर विथ लव. टू सर विथ लव हा जो धडा आहे 4.2, ER ब्रेथवेट यांनी लिहिलेला, या धड्यावर आधारित दोन ऍक्टिव्हिटी असतात. त्याचं स्वरूप कसं असतं तिथं इथं दिलंय बघा. याच्यानुसार तुम्हाला 50 शब्दामध्ये उत्तर लिहायचंय. किती? 50. उत्तर लिहित असताना काय काळजी घ्या? सुरुवातीला धड्याचं नाव लिहा ज्या धड्याचा प्रश्न येतोय, आणि या धड्याच्या लेखकाचं नाव लिहा, लेखकाचं नाव, रायटर. आणि बाकीचा जो भाग आहे का तुम्ही लिहून काढा ना. तुम्हाला जसं शिकवलंय, जसं आठवतंय तसं लिहून काढा 4-5 ओळी. कुठं जाणार नाही तुमचे मार्क. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे 5व्यामध्ये सी. आता याच्यामध्ये काय आहे बघा, याच्यामध्ये सुद्धा 4.3 अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज हा जो धडा आहे, या धड्यावर आधारित, या कादंबरीवर आधारित आपल्याला दोन ऍक्टिव्हिटी असतात, दोन दोन मार्कासाठी. 50 शब्दामध्ये उत्तर लिहायचं याचं. 50 उत्तर कुठं सापडते तुम्हाला? 4.3 मध्ये, अराउंड वर्ल्ड इन 80 डेज. अराउंड दी वर्ल्ड इन 80 डेज हा जो धडा आहे, या धड्यावर आधारित 4 गुणांची ऍक्टिव्हिटी असतात. धड्याचं नाव लिहायचं, लेखकाचं नाव लिहायचं, आणि त्याच्यानंतर आपल्या ऍक्टिव्हिटी शीटमधली शेवटची जी ऍक्टिव्हिटी आहे ती आहे प्रश्न 5वा डी. चौथा जो धडा आहे, चौथ्या युनिटमधला, ज्याचं नाव आहे द साइन ऑफ 4. साइन ऑफ 4 हा धडा काळजीपूर्वक वाचा. त्या धड्याचं नाव लिहा, धड्याच्या लेखकाचं नाव लिहा, कादंबरी आहे ती, कादंबरीतले काही धडे दिलेले, 50 शब्दामध्ये उत्तर लिहा, आणि आपले इथं 4 गुण कुठं जाणार नाहीत. परीक्षेसाठी शुभेच्छा.